पण आमकां खबर आसा फॅक्ट एक आमी बरीच वर्सां कला अकादमीन वेगवेगळे शोज करता आणि आमकां खबर आसा की अगदी सुरवातीच्या काळांत सुद्धा पावसान बंद आसताले बिकॉज ऑफ सम रिझन उदक येताले हे सगळे जाताले आणि ती रिनोव्हेशनाय घेतली जाता ती रिनोव्हेशनाय घेतल्या उपरांत एक अशें जाता बऱ्याच वेळार आमकां भंय दिसता की रिनोव्हेशन आता फुडली कितली वर्सां चलतली कितें जाता आमचो एकूच रिक्वेस्ट आसा सगळ्यांचो की ती कला घालून बेगींतल्या बेगीन रिनोव्हेट करून ती आमकां कलाकारांक वापरपाक मेळची दीस इज द रिझन सो तेजे पोझिशन कितें आसा हे आसा ते तुमकां बरें खबर आसतली मदीं आमी वचूनय येयल्ले काम चालू आसा आणि ते काम खंय पावलां आनी कितले अशें जातले ते हे ना नेगेटिव्ह रिमार्क्स आमकां खूप ऐकपाक मेळटा विच वी डोंट अग्री म्हणजे आमकां विचारत जाल्यार थंय गळटाले ते गळटाले थंय ब्लॅक बॉक्स आतां कितलींच वर्सां आमकां वापरपाक मेळनासलें ते मेळत ना थंय ग्रीन रुमान वयता आसतना खपले पडटाल्यो हेय आमकां खबर आसा थिएटरचे भुरगे जे थंय काम करताले तांकां व्यवस्थित क्लासरूम मेळनासलो त्या हेतून आमी केन्नाय विजिटींग फॅकल्टीज म्हणून बरेच जाणांक आसले वयताले तांकां थंय बसपाचे हो जागो मेळना सो त्या दृश्टीन हे आतां कितें जें चल्लां ती बेगीन आमकां ती वापरपाक मेळची जे मागीर स्पर्धा आसत किंवा आमचे शोज आसतले बरेच सगळे जाण रावतात हो सगळे गोंय सगळे कलाकार आनी सगळे संस्था कला अकादमीचो चेअरमन हे नात्यान आनी गोय सरकारचो कला आनी संस्कृतीक मंत्री या नात्यान तेजे पेक्षा ह्या कला अकादमी कडेन एज अ कलाकार म्हणून म्हगेलें परिक्षण पयलुसून नातें आसा हें तुमकां सगळ्यांक खबर आसा आनी म्हणूनच जेदे वेळाचेर कला अकादमीच्या कुंकवतपणाचो जो विशय जो आयलो त्या वेळाचेर हांवें एक निर्णय घेतलो की कला अकादमीन कसलीच तरेची एमर्जन्सी निर्माण न जावची म्हणून ताचे आमी स्ट्रेंथनिंग करपा खातीर म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट आमी मागिल्ले आशिल्ले हे तुमकां सगळ्यांक खबर आसा पत्रकारांकूय खबर आसा कारण पत्रकारांक हांवें प्रत्यक्षांत लायव्ह म्हणजे टोटल एन्टायर सायट व्हरून दाखयिल्ली आशिल्ली आणि म्हणूनच सरकारान असो तरेचो एक निर्णय घेतलो कारण ही कला अकादमी जी आसा थंयसर सगळ्या रसिक जनाचे एक मंदिर जावन असते आणि ते कसलीच तरेची दुर्घटना घडची न्ही म्हणून हो निर्णय आमकां आज घेवचो पडलो आणि म्हणूनच खरें म्हणल्यार बरेचशे लोक राजकीय क्षेत्रांतल्यान म्हणू नाका किंवा वेवसायीक दृश्टिकोनांतल्यान म्हणू नाका आज मध्यंतरी कोर्टांत गेले आणि खंय तरी आमकां जवळ जवळ एक वर्स त्या कोर्ट कचेरीच्या भितर आमकां रावचे पडले निर्णय येयसर आणि म्हणूनच कोर्टान जेदे वेळाचेर आमकां डिसिजन दिले की तुम्ही बरी ती काही गोष्टी घेवच्यो आणि म्हणूनच ह्या कला अकादमीचं काम आम्ही हातात घेतलेली असतो कला अकादमीची काम गेली 2004 पासून बरेचशे पावटी रिनोव्हेशन घेतात इफ्फीचे प्रत्येक वेळाचेर त्याका रिनोव्हेट करतात मॉडिफिकेशन करतात आणि हे करता 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 आता एक खंयचे स्ट्रक्चर असो किंवा खंयचे एक मनीस असो तेजो तो कितलो लोड घेवपाक शकता हे आमकां सगळ्यांक खबर आसा आणि म्हणूनच म्हाका दिसता हे रिपेअर करता 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 एक मुख्य गोष्ट म्हणल्यार ताका स्लॅबांतल्यान लिकेजीस जाताली आणि जे तुवें जे अनुभव घेतिल्ले आसात म्हणजे ब्लॅक बॉक्स म्हणू नका किंवा आपले जेन्ना ऑडिटोरियम जेन्ना आमचे पावसान जेन्ना कार्यक्रम जाताले त्या वेळाचेर उदक तातूंत भितर झिरपताले स्लिपींग जाताले आणि जवळ जवळ पहिल्यो ज्यो 8 ज्यो रोज ज्यो आसा त्यो उदकान भरताल्यो आणि म्हणूनच हेजे कायमचो एक तोडगो काढपाक खातीर गोंयच्या सरकारन एक निर्णय घेतलो कला अकादमी ही कलाकारांची कला अकादमी जी आसा रसिक जनांची कला अकादमी जी आसा ह्या कला अकादमीक फक्त कलाकार ऑडिटोरियम येता आपले कला पेश करता आणि वता अशें ते ना तियात्रिस्ट म्हजे भाव जे आसात त्याचबरोबर आमची आर्ट गॅलरी जी आसात त्या गॅलरीन सुद्धा खूप जण असे चित्रकार जे आसात ते चित्रकार आपले प्रदर्शन चित्रकलेचे प्रदर्शन करतात आणि म्हणूनच अशा विषयाचेर जदे वेळाचेर आमकां जेन्ना कंप्लेंट येवपाक लागल्यो स्लॅबाचे वयले कुडके पडपाक लागले
वयर जर एक आमी नदर जर मारली जाल्यार सगळें जे लोखण जे आशिल्लें ते करोड जावपाक लागले. आनी म्हणूनच ह्या अशा पार्श्वभूमीन ही आमी निर्णय घेतिल्लो आशिल्लो. आज ते कला अकादमीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आसा आनी म्हाका पूर्ण खात्री आसा. हांव पत्रकाराच्या माध्यमा कडेन हांव बरेचशे फावटी हांव तांचे कडेन उलयतालो की जात तितले बेगीन कलाकारांची ही वास्तू, हांवें म्हणल्यार सरकाराची सुद्दां वास्तू न्ही, कलाकारांची आनी रसिकजनांनी तमाम गोंयकारांची वास्तू ही गोंयकारांच्या स्वाधीन म्हाका जात तितले बेगीन करपाक जाय. ह्या दृश्टीकोनांतल्यान इंजिनियरींग पर्स्पेक्टीव ऑफ व्यू, स्ट्रक्चरल स्ट्रेंथनींग पॉयंट ऑफ व्यू, ताचे फिनिशिंगाच्या संदर्भान म्हणू नाका किंवा टेक्निकलिटीज ज्यो आज आमकां जाय, म्हणजे साऊंड म्हणू नाका, बाकीचे एकॉस्टिक म्हणू नाका, ह्या सगळ्यांचे काम आज मोठे जलद गतीने सुरू आसा. खरें म्हळ्यार आमकां पीडब्ल्यूडी इंजिनियर्स जे आसात आमी पीडब्ल्यूडी ही बिल्डींग जी आसा तेजे रिनोव्हेशन करता. कला अकादमी इज नॉट अ परफेक्ट बॉडी टू रिनोव्हेट दीस कारण आमची गोयची टोटल जी इंजिनियरींग जे काम करता ते कन्स्ट्रक्शन जे काम करता पीडब्ल्यूडी आणि पीडब्ल्यूडीचे इंजिनियर्स इन्क्लुडींग पीसी चीफ इंजिनियर, सुपरिंटेंडंट इंजिनियर, चीफ आर्किटेक्ट आणि बाकीचे सगळे एईजी ह्या बिल्डींगेचे आज मॉनिटरींग करतात. बरेचशो काही गोष्टी नेगेटिव्हिटीचे तुम्ही ज्यांना उलयले त्या वेळेचे मला असे दिसून आले की खरी कोणा तरी टार्गेट करपाचो ह्या वास्तूंतल्यान प्रयत्न जाता. आणि म्हणूनच आम्ही म्हणले की आम्ही ओपन असत आणि दिस इज नॉट अ फर्स्ट टाइम कारण दिसतं पत्रकारांक हांवें तीन चौथे पावटी हांवें त्याचे इन्स्पेक्शन करून हाडिल्ले आशिल्ले. आणि म्हणून जेव्हा आरोप जेव्हा येतात गोंयकारांक बरेचशा लोकांक ते खरे दिसतात पण अशी तथ्य तेवढं काय ना. आम्ही जे कला अकादमीचे वास्तूच्या रचने भीतर आम्ही बदल काय करिना, आम्ही ती मोडुना, जे असा ते परत दिवपाचो आमचो प्रयत्न असा. इवन मदी 2004 ज्या वेळेचेर ब्लॅक ब्लॉक जो असा त्या वेगळ्या एंगलान तो आशिल्लो जो आमी राजांगण कशें आसा तो ताका हे जो आकार जो आशिल्लो तो सुद्दां परत आमी रिस्टोर करपाचे बॅक इन टू इट्स ओरिजिनलिटी हाडपाचो आमचो प्रयत्न आसा. प्रमाणे साऊंड जो आसा एक वेगळ्या पद्दतीचो साऊंड बाकीचे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आमी रेडी करपाचो आमी प्रयत्न केल्लो आसा. एन्टायर ताका जे आसा म्हणजे फायर एरियाचो जो डिझायन करू नाका, पिलर्सांचो डिझायन करू नाका, हे सगळे आमी आसा तशें दवरतात. फक्त आमची बिल्डींग जात तितली बेगीन दिवपाचो आमचो प्रयत्न आसा. आणि हांव एकूच तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदता कारण आज पर्यंत आणि तुमचे हांव खूप आभारू व्यक्त करतो कारण आज पर्यंत खंयच्याच आर्टिस्टान जावं तो तियात्रिस्ट मळा वयलो आर्टिस्ट आसूं, खास करून म्हाका तियात्रिस्ट मळा वयल्या सगळे ज्या वेळेचेर आमी तियात्र मळा वयले काम करणार सगळ्यांनी मिटींग घेतिल्ली आशिल्ली ह्याच आमच्या आर्ट अँड कल्चर त्यांच्यानी आमचे अभिनंदन केले आशिल्ले कला अकादमीचे बोर्ड काउन्सिलाचे कारण तितून तुम्ही आशिल्ले बाकीचे तियात्रिस्ट आशिल्ले खास करून तुवें जो कितें निर्णय घेतिल्लो आसा तो योग्य घेतिल्लो आसा. ज्या वेळेचेर हांव बक्षीस वितरण सोहळ्याक हाल्ली हांव आय एम बीन गेल्लो आशिल्लो तेन्ना भाषणान सुद्दां ह्याच तियात्रिस्ट मळा वयले काम करणारे जे पुरस्कार दिले आसात तेंच्यानी सगळ्यांनी एप्रिशिएशन केल्ले आसात. जाल्यार घडये आमी जर एखादो वेळ जर हात जर घालिनाशिल्ले जाल्यार म्हाका दिसता एक दीस कला अकादमी आमच्या माथ्याचेर कोसळटा आशिल्ली हे बरेचशा लोकांक खबर ना. आणि आरोप आमचेर कोणी केल्ले आसात तर खंय तरी एका राजकीय पक्षान केल्ले आसात आणि जेंका ह्या कला अकादमीचे एक वेस्टेज इंटरेस्ट आसा त्या लोकांनी आमचेर आरोप केल्ले आसात. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पयलो हांव कला अकादमीचो अध्यक्ष तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतलो. आणि तुम्ही ज्या तरेन तुम्ही जी डिसन्सी म्हाका दाखयल्ली आसा कारण कला अकादमीची स्थिती कशी आसा ती जाणून घेवपाचो प्रत्येकाक हक्क आसा पूण ताका एक मार्ग आसता तो मार्ग तुम्ही आज आपणायला बद्दल तुमचे हांव आभार व्यक्त करता आणि तुमचे अभिनंदन करता कारण हे आम्ही प्रत्येक वेळाचेर म्हणतात संस्कार 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 खरं म्हणजे संस्कार हे असतात. आणि म्हणूनच म्हणजे तुमचं सगळ्यांक एश्युरन्स असा म्हजी घर कशी हांव कला अकादमी कडेन पळयता आणि जात तितले बेगीन ही कला अकादमी तुमचे कडेन हांव संपूर्ण करपाचे हे म्हजे पुतर तुमच्या त्या वेळाचेर असं. थँक्यू वेरी मच. बेस्ट इंटरेस्ट आता बेस्टेज इंटरेस्ट तुम्ही जे 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 कोण कोण काय हाडटा पण ते तुमकां चड खबर असतले कारण बातमी हो तुम्हीच मारिल्ली असतात हांवें मारू ना बरोबर डेफिनेटली असतात न्ही कारण जर त्यांना जर इंटरेस्टूच जर नाशिल्लो आज ते कसे आमच्याकडे आयले असतात.
आज हे आर्टिस्ट फॅकल्टी आज आमचे कडेन आयिल्ले आसा तेची वस्तुस्थिती घेतले पत्रकार परिशदेंतल्यान आमचेर आरोप करचे नाशिल्ले आमचेर चिखल उबारचे नाशिल्ले बरोबर न्ही. आनी दुसरी एक गोष्ट सांगता की कला अकादमीचे अध्यक्ष किंवा कला अकादमीचे कर्मचारी कला अकादमीचे रिनोव्हेशन करना पीडब्ल्यूडी करता त्या पीडब्ल्यूडी कडेन जाणून घेवपाचे अधिकारूय तांकां आसा गोंयकारांकूय आसा प्रत्येक नागरिकाक आसा. हें जालें ना न्ही रे पत्रकार परिशदेन वचून कोणाचे तरी सांगण्या वयल्यान आमचेर चिखल उडोवप म्हणल्यार आज म्हजेर चिखल उभारप म्हणल्यारूच सरकाराचेर उभारप म्हणल्यारूच ह्या आर्टिस्टांचेर उभारप अशें जालें ना तें. कारण आमी जर बरें काम करपाक जर एप्रिशिएशन जर मेळना तर मागीर आनी आनी चिखल म्हणपाक ना आनी कितें म्हणपाक जाय असो विशय आसा. सर तुमकां दिसता पॉलिटिक्स करता कला अकादमीच्या इशू वयल्यान राजकीय जेन्ना माचये वयल्यान जेन्ना बॅनरां सकयल जाते वेळाचेर पत्रकार परिशद जाता तुम्ही आज सगळे येयल्या ना तर तुम्ही सॅटिस्फाईड आहात जेव्हा तुम्ही मिनिस्टरांकडे कला अकादमी बद्दल तुमची इच्छा झाली की ती बेगीन जावची म्हणून तुम्ही जेव्हा मिनिस्टरांकडे उलयले तुम्ही सॅटिस्फाईड आहात व्हेरी वेल सॅटिस्फाईड बिकॉज जे किरे सांगला पण तिथून 100% तथ्य असा कला अकादमी रिनोव्हेट जाऊन जाय आसली स्ट्रेंथनिंग त्याचे जाऊन जाय आसले ही सगळ्या कलाकारांची मागणी आसली कारण ज्या वेळार आमकां जाय आसताली त्या वेळार ती आमकां बऱ्याच वेळार मेळनासली. तेचे कारण अशें आसतालें की खंय तरी बारीक रिनोव्हेशन खंय तरी आनीक मोठे रिनोव्हेशन अशें सगळें चालू आसतालें खंय तरी गळटा ती गळटा म्हणून किंवा शॉक येत म्हणून ती आमकां दिना किंवा तितूंतले वायरी ज्यो आसा त्यो कट जाल्ल्यो आसा बरेचशे डिमर आनी बरेचशे स्पॉट्स हे चलना साऊंड सिस्टमाची केन्ना केन्ना गोष्टी जाता असे बरेच गोष्टी जाताल्यो त्यामुळे वन्स फॉर ऑल ते रिनोव्हेट जावपाक जाय आसले वन्स फॉर ऑल एक बऱ्या स्थितीन ते आमकां मेळपाक जाय आसले आणि हे जे राजकारण जातात आणि तेचो मार आमकां बसता सगळ्यांक कलाकारांक की कोण तरी जेंका खबरूच ना कला अकादमी कितले फावट पांय दवरल्या म्हाका खबर ना पण तो ह्या कला अकादमीचेर उलयता कला अकादमीचेर उलोवपाक जाय किंवा विचारपाक जाय ते आमकां विचारपाचे कलाकारांक विचारपाचे आमकां खबर आसा एक्झॅक्ट स्थिती कितें आसली ती म्हणजे सर थंय शिकयता जाल्यार एक्झॅक्ट क्लासरूम जो आसा ते खंय बसप आयज काल हांगा बसलेले त्या काल बसलेले त्या जाग्यार खपली पडली सो दुसरे दिसा क्लासरूम शिफ्ट करचो पडलो अशे जर भुरग्याच्या तकलेर जर ते पडलेले त्या वेळार जाल्यार कितें जातलें आसलें हो प्रश्न आमी हें करपाक जाय तेका तेजी कितें जातली ते कशे बांदतले कोण बांदतले हे आमकां खबर ना आमकां आर्टिस्ट म्हणून ती वास्तू बेगींतल्याच बेगीन वापरपाक मेळची बऱ्या स्थितीन दीस इज अवर डिमांड. टायमलायन दिता तुमी टायमलायन दिवपाक आमी इंजिनियरींग फिल्डांतले न्हू आत्ता तेजी परिस्थिती कितले पर्यंत आसा ही आमकां खबर ना बट वी ऑलवेज कॅन रिक्वेस्ट जितले बेगीन जाता तितले बेगीन आमकां मेळची ती कारण गोंयचे सगळे कलाकार आयज हांगा जमलेले आसा ते जस्ट संस्थांचे प्रतिनिधी जमलेले आसा सगळे कलाकार ही अशी आशा धरून आसा की कला अकादमी बेगीन सुरू जावची. टायमलायन आमी दिवंक शकना बिकॉज वी डोंट नो इंजिनियरींग पार्ट ऑफ इट कितें खंय पावल्या ती कितें जाल्या ती पण ती मेळची आमकां बेगीन. जे कला अकादमीच्या पॉलिटीक बॅनरा खाली उलयता ते म्हणतात आम्ही ॲज अ कलाकार म्हणून उलयता कलाकारांचं आवाज म्हणून उलयता त्यांच्यानी केव्हा तुमच्या वडा उलोप केलेले ह्या विषयाचे केव्हाच ना. कलाकार म्हणून जर कोण उलयता असत जाल्यार म्हणजे हांगासर बसलेले असतात ते सगळे कलाकारांनी बऱ्यापैकी दर वर्सा त्यांची दोन प्रोडक्शन तीन प्रोडक्शन्स असतात असे सगळ्या कलाकारांना बसलेले असा उलय ना आमच्याकडे आमकां खबर असा कितें असा कितले उत्सुकता असा की कलाकार 100% फुल उत्सुकता असा कारण कला अकादमी ही तशी ह्या कलाकारांची जान असलेली हे आमकां हरशी बाकीच्या फिल्डां सुद्धा आम्ही मातशे पीस ऑफ मायंड आमचो हल्लो कारण आमी कला अकादमी वचून बसतालो तर आमचे पीस ऑफ मायंड आमी फूल जाताले. यू वील अग्री कला अकादमीच्या कॅन्टीनान असत बसून दोन कलाकार डिस्कशन करता असो असत किंवा खंयचोय नवीन प्रोजेक्ट जेन्ना करपाचो आसलो जाल्यार खंय मेळ्ळ्या रे कला अकादमी मेळ्या कारण थंय बऱ्या पैकी वास्तूचो एक हे आसा
एक पॉजिटिव व्यूज आसा ते वाचून थंय आमी मेळटले. आयज आमकां दुख्ख जाता ती आमकां मेळना, म्हणून आमी रिक्वेस्ट करपाक येयले की आमकां ती बेगीन मेळची. सर, आयज तुमी सगळे कलाकार म्हणून हांगासर रिप्रेझेंट करपाक येयला, गोंयभर जे कलाकार आसा तांकां तुमी कितें सांगतले आयच्या दिसा जेन्ना तुमी मिनिस्टरा कडेन तुमचो उलोवप जाय? हांव इतलेंच सांगतलो की जर कला अकादमीच्या ह्या रिनोव्हेशना हितून कोण जर अननेसेसरी पॉलिटिक्स करता आसत, अननेसेसरी पांय अडकयता आसत, जाल्यार आमी कलाकार तांकां उगी रावचे ना. आमची इतलीच मागणी आसा की मिनिस्टरांनी आणि जे कन्सर्न ऑफिसर्स आसात त्यांच्यानी मेळून ही कला अकादमी खंयच्याच पॉलिटिक्साक किंवा खंयच्याच प्रेशराक बळी न पडटा बेगींतल्याच बेगीन ती कलाकारांक दिवची. कितलो विश्वास आहा तुमकां जे मिनिस्टर आहा सध्या अटेंड करचेर त्यांचेर? मिनिस्टर हांव अशें म्हणटलो, मिनिस्टर नंतर आसा, ते पयलीं स्वता कलाकार आसा, त्यामुळे तांकां खबर आसा कलाकारांची जे कलाकार आणि कला अकादमीचे कितले नाते आसात, त्यामुळे आमकां 100% विश्वास आसा. म्हणून आम्ही रस्त्यावर उतरवं ना, आम्ही व्यवस्थितपणे त्यांना सांगला आणि ह्या पद्धतीन सांगल्या उपरांत त्यांच्या कडल्यान ते काम जातले आमकां 100% नी आसा. फाटल्या काही दिवसापासून कला अकादमीचे पॉलिटिकल खतखते झाले, कशी म्हणतात? खतखते कोणी केले हो प्रश्न आसा. तेच हांव म्हणटा की ज्यांना कांयच खबर ना त्या वास्तू बद्दल किंवा जे हेच्यान पयलीं रिनोव्हेशनाक घेवच्या पयलीं ती वास्तू पळोवंक ना जेंच्यानी, किंवा तितूंतले फॅक्ट्स खबर नासलेले, अशेच मनीस उलयल्या. थंय रेगुलर काम करपी कलाकार जो आसा तो उलयला, तुम्ही म्हाका एक दाखोवचो ना उलो. सो रेगुलर काम करपी आमी आसा, सगळे भरपूर आसा, अजून खूप जण आसा. आमी फक्त रिप्रेझेंटेशन म्हणून येयले आसा, कित्याक 100 जाण येयले जाल्यार तुमकां प्रेसाक दिसले आमी मोर्चा घेवन येयले म्हणून तशें नाका, म्हणून आमी व्यवस्थितपणे तांकां मेळपाक येयल्या, सांगपाक येयले. थँक्यू. थँक्यू. मातशें एक विज्युअल घेतात, अशेंच बसा, उठनाका.